अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ आज जामनेर शहरात करण्यात आला। यावेळी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते लाभार्थ्यांना या योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले। आयुष्मान भारत योजनेचा लाभ जामनेर शहरातील 42,615 कुटुंबांना मिळणार असून या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे 5 लाख रुपये पर्यंतचे वैद्यकीय उपचार हे मोफत होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांनी दिली। या प्रसंगी सर्व सन्माननीय नगरसेवक तसेच लाभार्थी उपस्थित होते। आज आपण माननीय मंत्री महोदय, पालकमंत्री जळगाव, माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेप्रमाणे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या मोहिमेचा जामनेर तालुक्यामध्ये शुभारंभ आपल्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते करणार आहोत। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही विशेषतः जी गोरगरीब जनता आहे, आतापर्यंत जे सरकारी नोकर असायचे किंवा इतर कोणत्या कंपनीत कामाला असायचे त्यांना त्यांची कंपनी किंवा शासनातर्फे त्याचं जे मेडिकल बिल आहे ते रिएम्बर्स व्हायचं किंवा ते पुनर् त्यांना मिळायचं, परंतु जी जनता वंचित होती त्या जनतेला खरोखर या योजनेचा लाभ मिळणार आहे। 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार, सर्व टेस्ट आणि मेडिसिन याच्यामध्ये मोफत दिले जाणार आहे। उपचाराच्या 3 दिवस अगोदरपासूनचे मेडिसिन, त्याचप्रमाणे जे ॲडमिशन पिरियड आहे त्याचा, जे जितके दिवस तो दवाखान्यामध्ये ॲडमिट असेल त्यानंतरसुद्धा 15 दिवस सर्व टेस्ट, मेडिसिन आणि उपचार हे त्याच्यामध्ये मोफत राहणार आहे। तर जामनेर तालुक्यात आपण 42,615 जे कुटुंब आहे म्हणजे फॅमिलीजला हा लाभ मिळणार आहे। जामनेर शहरामध्ये 4,459 लाभार्थींना जे कुटुंब आहे त्यांना लाभ मिळणार आहे। त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये 38,156 कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे। विशेषतः हा लाभ मिळताना एक जे कार्ड आहे, एक पत्र आहे, माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या स्वाक्षरीने त्या कुटुंब प्रमुखाच्या नावे येणार आहे, त्याचं वाटप आता इथे करण्यात येणार आहे। ते जे पत्र आहे ते घेऊन आपण जर सेतू सुविधा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जर आपण गेलो तर 30 रुपये शासकीय फी असते, त्याच्यानं आपल्याला त्याचं स्मार्ट कार्ड तयार करून घ्यायचं असतं। ते स्मार्ट कार्ड तयार करून घेतल्यानंतर आपल्याला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखाद्या लाभार्थ्याला अशी अडचण आली की आपलं नाव ह्या यादीमध्ये आहे की नाही आहे हे कसं बघू, त्यासाठी 3 मेथड त्यांनी दिलेले आहे। तर सगळ्यात सोपी मेथड एक 14555 हा नंबर, एक टोल फ्री नंबर, ह्या नंबरवर आपण फोन करून त्यांना विचारू शकतो की माझं नाव ह्या कार्डमध्ये आहे की नाही, किंवा एक वेबसाईट दिली आहे त्यांनी mera.pmjy.gov.in किंवा जे लिस्टेड हॉस्पिटल आहे आपल्याला लिस्ट मिळेल हॉस्पिटलची, माझ्या माहितीनुसार कमल हॉस्पिटल आपल्या जामण्याचं ते असावं, तर त्या लिस्टमध्ये एक आरोग्य मित्र आपला असतो, तर त्या आरोग्य मित्रांकडून पण आपल्याला ते नाव आहे की नाही याची आपल्याला खात्री करण्यात येईल। महाराष्ट्र राज्याचं लाडकं नेतृत्व, आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व, माननीय आमदार गिरीश भाऊ यांच्या सूचनेप्रमाणे आज आपल्या देशासाठी अतिशय महत्त्वाची असलेली योजना आयुष्यमान भारत योजनेचा प्रारंभ या ठिकाणी झाला। खरं तर देशाच्या दृष्टिकोनातून आणि गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या संदर्भातून ही अतिशय महत्त्वाची योजना या ठिकाणी मोदी साहेबांनी जाहीर केली। तिचं नाव म्हणजे आयुष्यमान भारत, की जवळपास जगामध्ये अशी योजना कुठल्याही देशामध्ये नाही। अमेरिकेमध्ये फक्त ओबामा यांनी सुरू केली होती, परंतु ती ट्रम्प यांनी नंतर बंद केली। आज फक्त जगाच्या पातळीवरती फक्त भारत देशानेच ही योजना सुरू केली की आज भारत देशाच्या 70% जनतेला आज आरोग्य कवच या योजनेतून मिळतं आहे। पूर्वीला आता या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जे काही कर्मचारी असायचे त्यांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळायचा, शासनामार्फत त्या ठिकाणी विमा त्यांचा मिळायचा, परंतु गोरगरीब जनतेसाठी असा आरोग्याचा कुठला विमा नव्हता। मात्र असा विमा देण्याचं काम आपल्या भारतीय जनता पार्टीचे मोदी साहेबांच्या सरकारने या ठिकाणी घेतलं आहे। त्यामुळे मी ह्या ठिकाणी आपल्या जामनेर तालुक्याच्या वतीने आपल्या जामनेर नगरीच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष साधनाताई, जामनेर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी जितू आणि सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या वतीने आणि गिरीश भाऊंच्या वतीने त्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो।
आता जवळपास जामनेर तालुक्याच्या संदर्भात विचार करायला झालं तर जवळपास 43,000 कुटुंबाला या योजनेचा लाभ होणार आहे आणि जामनेर शहरासाठी जवळपास 4,000 कुटुंबांना या ठिकाणी याचा लाभ होणार आहे. आपल्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष साधनाताईंच्या हस्ते या ठिकाणी या योजनेचा आता शुभारंभ झालेला आहे आणि त्या संदर्भामधले सगळ्यांना कार्ड या ठिकाणी वाटण्याचा प्रारंभ या ठिकाणी झाला आहे. जवळपास 4,000 आणि 43,000 कुटुंब म्हटले तर जवळपास 1,60,000 जनतेला त्याचा लाभ होईल असं अतिशय गोरगरिबांच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची योजना. खरं तर आमचे नेते आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय गिरीशभाऊंचा आवडता विषय आहे. जनसेवा आरोग्यसेवा करण्यामध्ये फार मोठा त्यांचा हातखंड आहे. जवळपास देश पातळीवर राज्य पातळीवर एक नंबरचं काम आरोग्य क्षेत्रामध्ये गिरीशभाऊंचं आहे आणि असं एक पुन्हा ही योजना त्यासाठी आता पोषक ठरणार आहे. पुनश्च या योजनेचा साऱ्या जनतेने लाभ घ्यावा. आयुष्यमान भारत योजना का जो आज लाभ पूरे शहर को जामनेर शहर को और पूरे तालुके को मिलने वाला है. हमारे नामदार गिरीशभाऊ महाजन जलगांव जिले के पालक मंत्री जल संपदा मंत्री इनकी वजह से हमारे जो नेता है गिरीशभाऊ ये बहुत ही ज़्यादा मेहनत ये विषय में करते हैं आरोग्य विषय में और उनका अल्लाह ने उनका दुआ कबूल करके और उनकी मेहनत कबूल करके ये जो काम किया है तालुके के पूरे गरीबों के लिए ये बहुत ही अच्छी योजना है और गरीब को बेचारों को इसका बिल्कुल लाभ मिलेगा. पहले गरीब का इसके पास उसके पास जाके भीख मांग के अपना इलाज करते थे बाकी अभी वो ज़रूरत पड़ने की नहीं खुद अपने मेहनत से और अपने खुद बलबूते पे कार्ड लेके जाके और अपना इलाज करेंगे. पुनः भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.